लावला का ह्याला हात लावला नाही जसं आता चाळत चाळत आणलं का तसं चाळत चाळत आणायचं दुसरा विषय आता ही जी आहे कसली गोळी आहे प्लास्टिकची आहे का रबराची नाही 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 नीट बघा प्लास्टिकची आहे का रबर आहे रबर आहे का नाही रबराची गोळी आहे तर लक्षात घ्या रबराची गोळी ही जी गोल नॉब आहे का ह्याच्यामध्ये नाही लावायची त्याच्या बाजूला खवायचं आहे का ह्या ह्याच्यामध्ये लावायची इकडे जर तुम्ही लावलात हे इथं जर पक्षी बसला हे हालत आहे गोळी पडून जाती मग उपयोग होत नाही ह्या चुका आपल्या होत्या आता एक हात लागू द्यायचा नाही आपला इकडे बी हात लागू द्यायचा नाही गोळीला बी हात लागू द्यायचा नाही दुसरं ही लावताना व्यवस्थित ह्या नॉब मध्ये लावायची आता बघा इथं व्यवस्थित ही जी काही छिद्र आहे ती समोरच्या तोंडाला चाळत चाळत आणलंय हा का तुम्हाला सांगतो ह्या नॉब वर जी आहे ती अशा पद्धतीने ही चढून असली का व्यवस्थित हात लागला का माझा कुठं काही अशा पद्धतीने ही गोळी लावायची हे लावल्याच्या नंतर ह्या कॅपवर हे चढवायचं आता हे चढवल्याच्या नंतर सगळ्यांनी काळजी एकच घ्यायची पिकाच्या उंचीपेक्षा एक फूट उंचीवर जे आहे ते सापळा आता हीच सोयाबीन आपली या लेवल आहे एक फूट उंची म्हणजे इथं अशा पद्धतीनं आपला सापळा जे आहे ते लावायचा जस जसं सोयाबीन उंच उंच जाईल तस तसं ते वाढत चालायचं बोकाचा विषयच नाही सांगतो पतंग कसा जातोय सांगतो तुम्हाला पतंग काय करतोय त्याच्या वासानं जर पतंग आला इथून घुसतय मधी आणि एकदा मधी गेला की फडफड करायला असतं त्याच्यामुळे बाहेर येता येत नाही त्याला आणि तो तिथंच अडकल्या जातो त्याच्यामुळं काय होतंय नर पतंगाचं मादी सोबत मिलन न झाल्यामुळं मादी राहती वान अंडी देत नाही सरळ साधी कन्सेप्ट आहे तुम्हाला सांगतो ह्याच्यामुळं तुमचा फवारणीचा खर्च वाचणार आहे आणि कोणती कीड येईल ही सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये कळत मग ह्याचा वापर सर्व शेतकरी करणं गरजेचं तर नंतर गुरुजी हे लावून टाका तुम्ही आता महत्वाचा विषय सगळ्यांनी इथं जसं आता